नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये हत्याकांडातील फरार आरोपी बोठे आणि प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे कोतवाली पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ आणि रेखाझरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळासाहेब बोठे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता असा खळबळजनक आरोप निलंबित पोलीस निरीक्षक आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेने केला आहे अजून तपासाचा भाग बाकी आहे अजूनही आमच्या मॅटरचा तपास झालेला नाहीये हनी ट्रॅप हा वेगळा प्रकार आहे आमचा त्याच्याशी काढीचाही संबंध नाही आहे ट्रॅप मॅटर आता सहा महिने काहीतरी सुरू झाला आहे आणि आमचं जे आहे दीड वर्षापासून मी पोलीस स्टेशनच्या मागे आहे मला गुन्हा दाखल करायचा म्हणून त्याचे सगळे पुरावे आहेत आणि हनीट्रॅप विषय असा आहे की एखादी सुंदर मुलगी कुठेतरी जाळ्यात अडकवायची पैशांची मागणी करायची अशी आणि विकास वाघ यांना मी कधीच पैशांची मागणी केली नाही हा विनाकारण जुनी एक रेकॉर्डिंग त्यांच्याकडे माझे आहे आ, करूं, करूं, ती त्यांच्या म्हणजे नाही का त्यांनी एक ठरवून घेतलेली होती माझ्याकडून तयार करून त्यांच्या सेफ्टीसाठी घरच्यांना ऐकवण्यासाठी आणि मी त्यांना पैसे कधीच मागितलेले नाही आहेत आणि ती रेकॉर्डिंग माझी आहे नाही आहे तो तपासां तपासांतर्गत कळेल काही खोट्या रेकॉर्डिंग पण त्यांनी कोणत्या तरी लेडीजच्या आवाज बनवून घेतल्यात त्यांनी मला ते ऐकवलं आहे मी म्हटलं हा आवाजसुद्धा माझा नाही आहे मग ते बऱ्याच वेळा त्यांनी असं नाही का एक डायवर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पैशांच्या मागण्या माझ्या त्यांच्याकडून कधीच नव्हत्या समजा मला जर त्यांच्याकडून पैशांच्या मागण्या असत्या तर मी गुन्हा दाखल कशाला कर असते इतका त्रास कशाला करून घेतला असता पोलीस स्टेशनच्या एवढे पायपीट कशाला केली असती आहे त्यानंतर मला कुठेतरी न्याय मिळेल अशी आशा आहे तर माझं हनीट्रॅपशी नाव जोडून माझी बदनामी करून केस मागे घेण्यासाठी मला टॉर्चर केलं जाते मग मी काय करायला पाहिजे एक महिला म्हणून तुम्ही माझा विचार करा एक लेडीज म्हणून जर इतका त्रास होत असेल मी जगायचं की मरायचं या स्टेपला जर असेल एकतर मला सुरुवातीला न्याय मिळायला मार्ग नव्हता इकडून तिकडून सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला त्याच्यातही आता कसल्या असल्या घाणघाण मॅटरशी माझ्या नावं जोडायचे नावं ना जोडायचे म्हणजे माझ्यावरती असं झालं आहे मी मला खंडणी मागितली मी त्यांना कधीच खंडणी मागितलेली नाही आहे पैशांसाठी हे विषय कुठलेच नाही आहेत शिवाय माझ्याकडं असे पुरावे आहेत हे गुन्हा दाखल होण्याचे एक दिवसापर्यंत माझ्या मागं लागलेले होते पैसे घे आणि मिटव मी म्हणशील ती रक्कम द्यायला तयार आहे माझ्याकडून चूक झालेली आहे त्याबद्दल मी माफी मागतो काय असेल ती त्याची भरपाई द्यायला तयार आहे फक्त माझ्यावरती गुन्हा दाखल करू नको पण लेडीजची रस्त्यावरती इज्जत नाही आहे कोणी काय असे पैसे देऊन वाटत फिरायला काय आम्ही रोड रोडछाप लोकल लोक नाही आहेत एक इज्जतदार एक रिस्पेक्टेड फॅमिलीतली व्यक्ती आहे मी त्याच्यामुळं असे कितीही नावं जोडले तरी सत्य सत्य आहे हे काहीतरी हानी ट्रॅप सारखा मॅटर होता त्यांचा तर साहेबांनी म्हणजे बाळूबोटींनी पेपरला भरपूर छापलेलं होतं तर विकास वाग्यांना यांना वाटलं की ह्या मुलीचं नाव त्याच्यामध्ये अडकवायचं त्याच्यासाठी ते रोज त्यांच्या ऑफिसला जाऊन बसायचे त्यांनी सांगितलं होतं हिचं त्याच्यामध्ये नाव टाका पण ते म्हणले तसं तिचं काहीच रेकॉर्ड नाही आहे त्याच्यासाठी तशा महिलांचं एक वेगळं रेकॉर्ड असतं तसं त्याप्रकारे पाहिजे ही एज्युकेटेड चांगल्या घरची मुलगी दिसते असं नाव टाकता येत नाही तर त्यांना त्यांनी असं सांगितलं होतं की नाव टाकता येत नसेल तर मग दुसऱ्या मार्गाने पर्याय काढा आणि हे सगळं संभाषण जरे मॅडमसमोर झालेलं होतं जरे मॅडमनी सविस्तर मला खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण कसं आहे माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मी काही गोष्टी बोलू शकत नाही बऱ्याचशा गोष्टींचं फक्त एक शक्यता नाकारता येत नाही काय झालं रेखा मॅडमचा एक स्क्रीनशॉट होता मी चार पाच महिन्यांपासून काही स्क्रीनशॉट आणि काही माझा बंच होता तो पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे माझ्या तपासाअंतर्गत एकोणतीस सप्टेंबरला माझा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या अगोदरती पण काही बंच मी दिले होते त्यानंतरही काही दिले तपासाअंतर्गत रेखाजरेंची हत्या तर समजा आत्ता झाली आहे पण मी ज्यावेळेस तपासात पुरावे दिलेत ते खूप अगोदरचे आहेत एक दोन तीन महिने अगोदरचे आहेत तर त्या म्हणजे रेखाजरेंचा मेसेज विकास वाघ यांना असा होता की माझं म्हणजे माझं काम वाजवण्यासाठी माणूस सापडलेला आहे तर मी जाऊन रेखाजारींच्या घरी जाऊन हा प्रश्न विचारला मॅडम हा काय प्रकार आहे त्यांनी मला स्पष्ट व्यवस्थित चांगल्या भाषेत सांगितलं अशाने असा विषय आहे तुझा घातपात होण्याचा पूर्ण चान्सेस आहेत त्याची सुपारी ह्या व्यक्तीने अशा अशा व्यक्तीला दिली, दिली होती आणि त्या व्यक्तीने मला फक्त फॉरवर्ड करायला सांगितलेलं होतं म्हणून मी तो मेसेज फॉरवर्ड केलेला आहे त्याच्यामुळे यापुढे मी त्या व्यक्तीला मदत करणार नाही पण तू तुझ्या जीवाला जपून राहा आणि त्या दिव त्यानंतर काही दिवसातच मॅडमचाच असा घात झाला तो माझ्यासाठी इतका मोठा शॉक आणि आगत होता शिवाय हे ज्यावेळेस मॅडमची आणि माझी माझा घात होण्याबद्दल चर्चा झाली होती त्यावेळेस त्यांच्या घरात त्यांचा लहान मुलगा उपस्थित होता त्यांची स्वयंपाकीन तिथेच होती आणि शिवाय स्क्रीनशॉट आत्तापर्यंत सगळे एस पी ऑफिसला जमा आहेत माझ्या तपासातले त्या अळूबोटींना मी त्यांच्या ऑफिसला जाऊन बसले होते म्हणलं सर हा काय प्रकार आहे त्यांना सुद्धा तो मेसेज मी फॉरवर्ड केलेला होता म्हणलं हे अशा फॉरवर्ड मेसेज मला सगळे सापडलेले आहेत एस पी ऑफिसला मी हे सगळं देऊन तुमची तक्रार करणार आहे हे सर त्यांनी नंतर मला भेटून सगळ्यांनी मिटव मिटव केली रेखा झरे बाळू बोटे आणि यांनी मला भेटले त्यानंतर सगळी मिटव मिटव केली आणि त्यांनी सांगितलं की हा विषय इथं संपलेला आहे आम्ही विकास वागला कुठली मदत करणार नाहीत त्याबद्दल माझा जबाब एस पी ऑफिसमध्ये घेतलेला आहे तर म्हणजे समजा जरेंच्या अगोदर काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या नसत्या किंवा मला जर काही पुरावे सापडले नसते मी ती एस पी ऑफिसमध्ये दिले नसते तर माझाही खून होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच्यामध्ये आणि अजूनही माझ्या जीवाला धोका आहे त्याच्यासाठी साहेबांना मी अर्ज भरपूर दिलेले आहेत की मला प्रोटेक्शनची ऑर्डर व्हावी ती झालेली देखील आहे अत्याचारित महिला ही पैसे घेऊन आणि दमबाजी करूनही ऐकत नाही म्हणून हा कट रचला होता याबाबत या, या महिलेनं पोलीस अधीक्षकांकडेही चौकशी करण्याची मागणी केली त्यामुळे निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ आणि रेखाझरे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी बाळासाहेब बोठे यांच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत त्यामुळे पोलीस तपासात सत्य काय आहे हे नक्कीच बाहेर येईल या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचंच लक्ष लागून आहे रेखाजारी हत्याकांडातील फरार आरोपी बाळासाहेब बोठे आणि अत्याचार प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यापुढील प्रश्न वाढत आहेत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे विकास वाघ यांना हायकोर्टातून तात्पुरता जामीन मिळाला त्यानंतर वाघ यांनी अत्याचारित महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकीही दिली या प्रकरणी महिलेनं गुन्हाही दाखल केला सुरुवातीला हे प्रकरण मिटविण्यासाठी पीडितेला हो म्हणजे अगोदर ती काय झालं हा अधिकारी असल्यामुळे माझी बाजूच कोणी मांडून घ्यायला तयार नव्हतं ह्याची पूर्ण दहशत होती त्याची दादागिरीमुळे माझं कोणीच ऐकत नव्हतं आमच्या वयामध्ये एकोणतीस वर्षाचा फरक आहे एवढा मोठा व्यक्ती तो आणि माझी घरची फॅमिली पूर्ण अशी एकटी महिला म्हणजे माझ्या मागे पुढे कोणी नाही याचा गैरफायदा घेत एक तर जीवे संपवणे पैसे देऊन मिटवणे नाही आपली दहशत दाखवणे केस कोण दाखल करून घेईल तुझी कसं होईल मी पाहतोच शेवटी आत्ता ज्या अधिकारी आलेले आहेत माननीय एस पी साहेब किंवा डी डीवस पी साहेब हे एक न म्हणजे इतके चांगले लोक आहेत की यांनी माझी खरोखर मनापासून दखल घेतली कुठेही पक्षपातीपणा केलेलं आहे अधिकारी म्हणून कुठेही त्यांची सुटका केलेली आहे जो न्याय आहे तो मला मिळून देण्याचा हे आतोनात प्रयत्न करत आहेत दोघंही एस पी साहेबही आपले आणि डी एस पी साहेब देखील नंतर धमकवण्यातही आले तेवढे करूनही ऐकत नाही म्हणून विकास वाघ यांनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांच्याकडे धाव घेतली त्या काळात बाळासाहेब बोठे यांनी त्यांच्या वृत्तपत्रात हनी ट्रॅपची मालिका लावली होती विकास वाघ यांनी त्या महिलेला हनी ट्रॅपमध्ये अडकवा अशी विनंतीही बाळबोठेला केली मात्र त्यांचा संबंध नसल्यानं त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविता येणार नाही म्हणून त्यांनी माझ्या हत्येचा कट रचला तसे पुरावे पोलिसांकडे दिल्याचे महिलेने सांगितले यापुढे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला हे सर्व जबाबदार आहेत असंही अत्याचारित महिला म्हणाली हाने ट्रॅप काय प्रकारे अजूनही माझ्या नीट व्यवस्थित लक्षात आलेलं आहे पण एक लक्षात आलं की कुठल्या तरी महिला आहेत आणि त्या अशा मोठ्या लोकांना जाळ्यात उडून काहीतरी पैशांसाठी असले धंदे करतात ते मला याची काहीच कल्पना नव्हती मला ते नंतर नंतर ऐकायला आल्यानंतर लक्षात आलं पण हे या मॅटरशी नाव जोडणार बदनाम करणार आणि घाबरून केस मागार नाही घेतली मी आता त्यांनी ते सगळ्या पद्धतीने वापरले पैसे देण्याचा प्रयत्न केला त्रास देण्याचा प्रयत्न केला काही लोक माझ्या घरी पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न केला सी ऑफिसचे लोक माझं घर पाडण्यासाठी पाठवले त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पदाचा सगळं गैरफायदा घेऊन बसलेले आहेत शेवटी जर मी नाहीच ऐकलं आणि केस माघार घेत नाही हे त्यांच्या लक्षात आलं एकतर ते मला जिवे मारतील किंवा माझं काही घातपात करण्याशिवाय ते आता काही शांत बसतील असं मला वाटत नाही किंवा खोटे गुन्हे दाखल करतील आता त्यांच्या तशा पण आहेत मला याच्यात अडकवेल त्याच्यात अडकवेल शिवाय त्यांना माझ्यापेक्षा कायद्याचं जास्त नॉलेज आहे तीस एक कित्येक वर्ष त्यांनी पोलीस खात्यात काढलेले आहेत त्याच्यामुळे ते मला भयान त्रास देत आहेत मी ते शब्द सांगू शकत नाही आणि हेच मला जरे मॅडम देखील बऱ्याच दिवस झालं सांगत होत्या पण मी त्यांना समजू शकले नाही मला त्यांचं काय असेल तो प्रॉब्लेम व्यवस्थित त्यांची फक्त तो तोंडी बोलण्यावरून काही लक्षात आलं नव्हतं ज्यावेळेस हा घात झाला त्याच्यावरून खरंच किती गंभीर प्रकरण आहे ते लक्षात आलेलं आहे आता मे एप्रिल एप्रिलपासून विकास वागणी यांच्याशी कॉन्टॅक्ट सुरू केलेला होता जरे आणि बोटे यांच्याशी आणि त्यानंतर मला वाटतं जून जुलै जून जुलै ऑगस्ट हा सॉरी जून जुलैच्या दरम्यान मला स्क्रीनशॉट सापडलेले होते आणि त्यानंतर मी एस पी ऑफिसला पण ते जमा केलेले आहेत माझ्या तपासादरम्यान त्या म्हणजे जरे मॅडमची हत्या झाल्यानंतर त्यांनी माझ्या तपासाअंतर्गत जे जे कागदपत्र दिले होते त्याच्यामध्ये रेखा झरेंचा स्क्रीनशॉटचा उल्लेख वगैरे होता तर त्यांनी माझे तिथं बोलवून जावं वगैरे घेतलेले आहेत आणि लेखी वगैरे भरपूर काही त्यांना मी माझ्या पद्धतीने जे हवं आहे नको आहे ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत जे मला माहिती होते त्या अपेक्षा एकच एक महिला म्हणून जर जगायचं असेल तर असं घाबरून उबरून तर मला तर चालणारच नाही कारण आता अशी पण मी सगळ्या गोष्टींनी पुढं आलेली आहे त्याच्यामुळं भीती अशी की कधीही माझं गात होण्याची शक्यता आहे कारण हे लोकही ना गप्प बसवण्यासाठी काही करू कुठल्याही थराला जाऊ शकतात त्यांच्या मनासाठी त्यांच्या पाहिजे त्या गोष्टी त्यांच्यासारख्या नाही झाल्या त्यांच्या जर अंगलट त्या गोष्टी याय लागल्या तर ते शेवट करणे एवढाच एक पर्याय समजतात मी एवढी पायपीट गेल्यानंतर एवढं हे सगळं झाल्यानंतर एवढा मला त्रास झालेला आहे मानसिक म्हणा आर्थिक म्हणा इतकं भयान त्रास झाल्यानंतर जर मी न्यायाची अपेक्षा करते त्यानंतर जर ह्या लोकांनी पैशांच्या जोरावरती दबावात जर मला आणून माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर मी एस पी ऑफिसला सगळ्यांची नावं नमूद केलेले आहेत त्या लोकांना त्याच्याशी जबाबदार धारण्यात यावं त्यांनी मला पूर्ण आश्वासन दिलेलं आहे एस पी साहेबांनी पण तुम्ही घाबरू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका या गोष्टींचं तुमचं न्याय होईल जे असेल नसेल त्याचा व्यवस्थितपणे तपास होईल आणि कोणी अशी दहशत तुमच्यावरती माजू शकत नाही दादागिरी करू शकत नाही खोट्या प्रकरणाशी नाव जोडणारे जर असतील निदर्शनास आणून द्या आम्ही त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल करू त्याप्रमाणे काही लोकांनी छापले त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल होत आहेत आता चुकीच्या बातम्यांशी माझं नाव जोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आहे त्या लोकांवरती गुन्हे दाखल करायचा म्हणजे आहे आता दोन दिवसात होतील गुन्हे दाखल आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डी एन ए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदला जग बदलेल धन्यवाद